श्रीश्रीज फूड स्टुडिओ मध्ये आजकाल मुलांना स्वयंपाक शिकण्यासाठी वेळ नाही, पण परदेशी गेल्यानंतर जेव्हा बनवायला लागतो तेव्हा गरज वाटते। माझ्या लेकीचा सुद्धा मला पिठलं बनवायचंय म्हणून कॉल आला होता। मी म्हटलं युट्यूब वरती असंख्य व्हिडिओज आहेत, एखादा बघ आणि कर, पण तिला मात्र मी जसं बनवते तसं खमंग टेस्टी पण ऍट द सेम टाइम ते पटकन होईल अशी रेसिपी हवी होती, म्हणूनच आज या व्हिडिओचा घाट घातलेला आहे। थापून काही भाकऱ्या जमणार नाहीत म्हणून टिप्स सकट मी सोप्या प्रकारे आपण भाकऱ्या कशा करू शकतो हे सुद्धा दाखवणार आहे, तुम्ही सुद्धा बघा। चला आपण सुरुवात करूया। पिठलं बनवण्यासाठी जे बेसन मी वापरते ते मी खास बनवून घेते। त्यासाठी मी चण्याची डाळ कोरडीच खमंग भाजून घेते आणि मग ती घरगंटीवर दळून आणते, त्यामुळे पिठलं एकदम छान खमंग बनतं। असं हे घरगंटीवर दळून आणलेलं बेसन अर्धा कप घेतलेलं आहे। मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। 1 मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 1/2 टीस्पून हिंग घेतलाय, 1 टीस्पून मोहरी घेतली आहे, 1 टीस्पून जिरं घेतलंय, 1/2 टीस्पून हळद घेतलेली आहे। तेल मात्र आपल्याला एक पळीभर लागणार आहे, 2 टेबलस्पून तरी तेल मी वापरणार आहे आणि मीठ आपल्याला चवीप्रमाणे। आता ह्या चॉपरमध्ये मी लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून आधी बारीक करून घेणार आहे आणि आता हा कांदा घालून मी बारीक करणार आहे। पण आपल्याला एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा नाहीये, आपल्याला थोडासा जाड चिरलेला कांदा हवा आहे। कांदा इतपत बारीक हवा आहे, खूप फाईन चॉप कांदा नकोय आपल्याला। फोडणीसाठी मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी चांगलं भरपूर तेल म्हणजे 1-2 टेबलस्पून तेल मी वापरणार आहे। तापलेल्या तेलात मोहरी घालूया, मोहरी छान तडतडली आहे, मी जिरं घालते, कढीपत्ता घालते, हिंग घालूया आणि ही फोडणी छान परतून घेऊया आपण। आता या तयार फोडणीमध्ये मी कांदा, हिरव्या मिरच्या आणि लसूण जे आपण बारीक चिरून घेतलेलं ते एकत्र घालून व्यवस्थित परतून घेऊया। कांदा परतला जातोय तोपर्यंत आपण बेसन कालवूया। त्यात गुठळ्या होऊ नये म्हणून मी एक सोपी आयडिया करते। कांदा चिरला त्या चॉपरमध्येच बेसन, पाणी आणि मीठ घालून ब्लेंड करते। पटकन ब्लेंड होतं आणि गुठळ्यासुद्धा होत नाहीत। छान मिक्स झालं लगेच आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप कष्टही घ्यावे लागत नाही। कांदा जरासा पिंकिश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपण बेसनामध्ये पाणी कालवताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आत्ता फक्त कांद्यापुरती मीठ घालायचं आहे। हळद घालूया, बेसन कालवताना पाण्याचं प्रमाण आपलं आपण ठरवू शकतो। मी 2 वाट्या पाणी घातलंय, पातळ स्लरी व्हायला हवी आणि हे पिठलं तुम्हाला आवडेल तसं पातळ किंवा दाट ठेवू शकता। आता हे बेसन आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। दणदणीत वाफ आलेली आहे आणि आपलं पिठलं तयार झालेलं आहे। खमंग पिठलं तयार झालेलं आहे। आता मी ह्याच्यात कोथिंबीर घालताना चिरून घालण्याऐवजी हातानेच तोडून घालणार आहे, याने चवीमध्ये नक्कीच फरक पडतो। आपलं पिठलं तयार झालेलं आहे, आता आपण भाकऱ्या करायला घेऊया। तांदळाची उकड काढून भाकरी करण्यासाठी मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप पाणी घेतलंय,
मीठ थोडंस घेतलेलं आहे, हे ऑप्शनल आहे, काही जण भाकरीमध्ये मीठ नाही घालत, पण मी घालणार आहे. आणि एक अर्धा चमचा मी साजूक तूप घेतलेलं आहे. उकड काढताना मी तूप वापरते कारण त्याच्यामुळे भाकऱ्या खूप सॉफ्ट होतात. उकड काढण्यासाठी पाणी पहिल्यांदा गरम करूया आणि या पाण्यामध्ये मी मीठ घालते, त्याचसोबत तूप सुद्धा. पाणी उकळायला लागलेलं आहे, आता मी हे तांदळाचं पीठ त्यामध्ये घालते. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि तांदळाचं पीठ चांगलं उकळून घ्यायचं आहे. वरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं ही उकड आपण शिजवून घेऊया. 5 मिनिटात उकड शिजते. आता गॅस बंद करून मी ह्याला झाकण ठेवून असंच 5 मिनिटं ठेवून देणार आहे. 5 मिनिटं झालेली आहेत, उकड एकदम गार काही झालेली नाही आहे, पण गरम असतानाच आपण मळून घ्यायची आहे. मध्ये मध्ये असा पाण्याचा हात घेऊन आपण ही उकड मळून घेऊया. उकड जितकी चांगली मळू तितक्या भाकऱ्या सॉफ्ट होतात आणि त्याच्या कडा तुटत नाहीत. उकड मळून तयार आहे, आता मी भाकऱ्या करायला घेते. एकदम सोप्या भाकऱ्या आज करायच्या आहेत, त्यासाठी मी हा लाटून करणार आहे. भाकरी लाटण्याआधी सुद्धा पिठाचा गोळा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. तवा व्यवस्थित तापल्याशिवाय आपल्याला भाकरी तव्यावर टाकायची नाहीये. लुसलुशीत तांदळाची भाकरी आणि खमंग पिठलं मी एन्जॉय करणार आहे. तुम्ही मात्र रेसिपी रिकॅप करायला विसरू नका. एकदम खमंग आणि टेस्टी होत आहे पिठलं. भाकऱ्या बनवताना मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि मऊ लुसलुशीत भाकऱ्या एन्जॉय करा. तुमच्या सुद्धा पिठलं बनवण्याच्या काही वेगळ्या रेसिपीज असतील तर जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.